इत्ता 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेतील अतिशय महत्त्वाचा प्रश्न क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशन भाषांतर जो 5 मार्कासाठी विचारला जातो, याची मार्किंग स्कीम आपण सुरुवातीला पाहणार आहोत। मित्रांनो, यामध्ये ए बी सी असे 3 उपप्रश्न असतील। ए मध्ये एनी 4 आउट ऑफ 6 वर्ड्स फ्रॉम द कोर्स बुक ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश इनटू मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन। आपल्या कोर्स बुक मधील 6 शब्द आपल्याला दिले जातील आणि 6 पैकी 4 शब्दांचा आपल्याला मराठीत भाषांतर करायचे आहे 2 मार्कांसाठी। बी उपप्रश्नामध्ये एनी 2 आउट ऑफ 4 सेंटेन्सेस 4 वाक्य आपल्याला दिले जातील आणि 4 पैकी कोणतेही 2 वाक्यांचं आपल्याला मातृभाषेतून भाषांतर करायला लागेल। सी उपप्रश्न आहे एनी 1 आउट ऑफ 2 इडियम्स ऑर प्रोवर्ब्स ट्रान्सलेशन फ्रॉम इंग्लिश इनटू मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन। या ठिकाणी 2 इडियम्स किंवा प्रोवर्ब्स दिलेले असतील आणि त्यांच्यापैकी एकाचं मराठीत भाषांतर करणं अपेक्षित आहे। अशा प्रकारे 5 मार्कांसाठी हा प्रश्न असणार आहे। मित्रांनो, माझा आपल्याला सल्ला असेल का आपण या ठिकाणी दिलेले सर्वच शब्द असतील, वाक्य असतील, त्यांचं आपल्याला ट्रान्सलेशन करायचं आहे जर आपल्याला आउट ऑफ 5 मिळवायचे असतील। याच्यातला पहिला नमुना प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, त्यामध्ये ए प्रश्न दिला आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन एनी 4। या पद्धतीने या ठिकाणी 6 शब्द दिलेले आहेत। पहिला शब्द स्केअर्सली, दुसरा पॅराडाईज, ट्रबल, मेसेज, हंबल आणि रिसर्च। बी क्वेश्चन आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन एनी 2 फॉर 2 मार्क्स। यामध्ये 4 वाक्य दिलेली आहेत। पहिलं सेंटेन्स आहे बी ऑप्टिमिस्टिक ऑलवेज, दुसरं आहे आय शाल ऑलवेज रिमेंबर युअर काइंडनेस, थर्ड सेंटेन्स वी वेलकम अवर गेस्ट अँड नंबर 4 डोंट मेक नॉईज इन द क्लास। आणि सी उपप्रश्न आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम प्रोव्हर्ब इन टू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन एनी 1 फॉर 1 मार्क। पहिली इडियम या ठिकाणी दिलेली मित्रांनो एव्हरी डॉग हॅज हिज डे आणि नंबर 2 आहे माइट इज राईट। तर याचं आन्सर लिहिताना आपल्याला या पद्धतीने त्याचा आन्सर लिहायचं आहे। मराठी भाषांतरासाठी ए जो उपप्रश्न होता, नंबर 1 स्केअर्सली मीन्स क्वचितच, दुसरा शब्द आहे पॅराडाईज स्वर्ग किंवा नंदनवन ज्याला आपण म्हणत असतो, तिसरा शब्द होता ट्रबल त्रास किंवा संकट, मेसेज संदेश किंवा निरोप, हंबल नम्र किंवा विनयशील आणि रिसर्च म्हणजे संशोधन। या पद्धतीने आपण या 6च्या 6 शब्दांचं भाषांतर या ठिकाणी करू शकतो। त्यानंतर या ठिकाणी 4 वाक्य देण्यात आली होती। मित्रांनो, पहिल्या वाक्याचं भाषांतर आपण या पद्धतीने लिहू शकतो, नेहमी आशावादी राहा। दुसरं जे सेंटेन्स होतं त्या वाक्याचा अर्थ, मी तुमचा दयाळूपणा कायम लक्षात ठेवीन। तिसरं जे सेंटेन्स होतं, आम्ही आमच्या पाहुण्यांचे अतिथींचे स्वागत केले। आणि नंबर 4 वर्गात गडबड गोंधळ करू नका। सीमध्ये जी इडियम दिलेली होती 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे असा पहिला याचा अर्थ, आणि नंबर 2 होता माइट इज राईट बडितो कानपिडी। त्यानंतर दुसरा संच आपण पाहणार आहोत मित्रांनो, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन। यामध्ये पहिला शब्द होता प्लेझर, नंबर 2 एनव्हायस, नंबर 3 कॉन्फिडन्स, कॉन्क्लुजन, कोऑपरेशन आणि बेगार। बी उपप्रश्न होता ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन। यामध्ये 4 वाक्य दिलेली आहेत। पहिलं सेंटेन्स, ही बॉट अ न्यू हाऊस लास्ट मंथ, नंबर 2 गांधीजी इज कॉल्ड द फादर ऑफ नेशन, नंबर 3 द मॅनेजर ऑफर्ड मी अ गुड जॉब आणि नंबर 4 आय वॉज ओव्हरव्हेल्म बाय हिज काइंड ॲक्ट। सी क्वेश्चन आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम प्रोव्हर्ब इन टू युअर मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन एनी 1। नंबर 1 ऑल द ग्लिटर्स इज नॉट गोल्ड अँड नंबर 2 वर्क इज वर्शिप। यांचं भाषांतर करताना मित्रांनो, नंबर 1 ए मधला जो पहिला शब्द आहे प्लेझर म्हणजे आनंद किंवा सुख, एनव्हायस म्हणजे मत्सरी, नंबर 3 कॉन्फिडन्स आत्मविश्वास, नंबर 4 कॉन्क्लुजन निष्कर्ष, नंबर 5 कोऑपरेशन म्हणजे सहकार्य आणि नंबर 6 बेगर म्हणजे भिकारी। बी उपप्रश्न त्याचे वाक्यांचे आपण भाषांतर या ठिकाणी पाहणार आहोत। पहिलं वाक्य, ही बॉट अ न्यू हाऊस लास्ट मंथ, म्हणजेच त्याने मागच्या महिन्यात एक नवीन घर विकत घेतले। सेकंड सेंटेन्स होतं गांधीजी इज कॉल्ड द फादर ऑफ नेशन, गांधीजींना राष्ट्रपिता म्हटले जाते। नंबर 3 द मॅनेजर ऑफर्ड मी अ गुड जॉब, त्या व्यवस्थापकांनी मला एक चांगली नोकरी दिली। आणि नंबर 4 त्यांच्या किंवा त्याच्या दयाळू कृतीमुळे मी भारावून गेलो। त्यानंतर सी उपप्रश्नामध्ये पहिलं वाक्य होतं ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, चकाकते ते सगळेच सोने नसते, आणि वर्क इज वर्शिप, कार्य हीच पूजा। तर या पद्धतीने आपण याचं भाषांतर
या पद्धतीने आपल्या आन्सर शीटमध्ये लिहू शकतो. मित्रांनो, ए उपप्रश्नाची शब्दांचा अर्थ लिहित असताना डायरेक्टली आपण नंबर टाकून अर्थ जरी लिहिला तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने आपल्या आन्सर शीटमध्ये आपल्याला ट्रान्सलेशन या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला ट्रान्सलेशन या प्रश्नामध्ये नेमकं कोणते उपप्रश्न विचारले जातात आणि त्याची उत्तरं कशी लिहिणे अपेक्षित आहे ते चांगल्या प्रकारे समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मित्रांनो, जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण हा व्हिडिओ शेअर कराल ही अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. थँक्स अ लॉट.